नमस्कार, मी शनाई शेख. दिनभर न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनभर न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. अभिनेता आदेश बांदेकर आणि पत्नी सुचेता बांदेकर यांनी केली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती. जगातील सर्वात मोठ्या घुमटाचा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते होणार लोकार्पण सोहळा. मुंबई उच्च न्यायालयाने डीजी वाजवणार बंदी कायम ठेवल्याच्या निर्णयावर पुण्यातील गणेशोत्सव मंडळांची नाराजी. आणि उच्च न्यायालयाने डीजेवर बंदी घातल्याने यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशांचा वाढणार गजर. आता बातम्या सविस्तराने. गणेशोत्सवाच्या काळात अनेक सेलिब्रिटी नेते मंडळी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. आज सकाळी अभिनेता आदेश बांदेकरने पत्नी सुचेता बांदेकरसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती केली आहे. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचं आदेश बांदेकर त्यांच्या सौ सुचेता बांदेकर यांनी दर्शन घेतलंय. शिवसेना चित्रपट सेनेचे अनेक पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते. राज्यातील सर्व प्रमुख देवस्थानाने एकत्रित येत काही विधायक उपक्रम करता येईल का याविषयी बाप्पाकडे मागणं मागितल्याचं आदेश बांदेकरनं सांगितलंय. छान वाटतंय असा योग आमच्यासाठी तर पहिल्यांदा असा जुळून आलेला आहे. आणि खूपच छान वाटतंय की दगडूशेठ हलवाईच्या गणपतीला आपल्याला यायला मिळालं याच्यासारखं दुसरं भाग्य नाही. सो मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन झाल्याने अत्यंत आनंद झाल्याची भावना सुद्धा यावेळी आदेश आणि सुचेता बांदेकर यांनी व्यक्त केली आहे. MIT विश्वशांती विद्यापीठ पुणे मार्फत विश्वशांती मानवतेचं प्रतीक म्हणून उभारलेल्या जगातील सर्वात मोठ्या घुमटाचा अंतर्भाव असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज प्रार्थना सभागृह आणि विश्वशांती ग्रंथालयाचा लोकार्पण सोहळा येत्या 2 ऑक्टोबरला पार पडणार आहे आणि त्याचं उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. भारतीय संस्कृती परंपरा आणि तत्वज्ञानाचा विश्वशांती आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या श्री ज्ञानेश्वर महाराज प्रार्थना सभागृहात मानवी इतिहासातील महान अशा 54 संत शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ या भव्य पुतळ्यांचा अंतर्भाव असलेल्या या प्रार्थना सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी संपूर्ण भारत आणि जगभरातून अनेक तत्वज्ञ शास्त्रज्ञ शिक्षणतज्ञ उपस्थित राहणार आहेत. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. या निमित्ताने विज्ञान धर्म आणि तत्वज्ञानावर आधारित जागतिक परिषद होणार असल्याची माहिती विश्वनाथ कराड यांनी दिली आहे. सगळ्या जगातले सर्व धर्मांच्या लोकांना सामावून घेतलं आणि खरं म्हणजे हिंदू, इसाई, मुस्लिम, जैन, बौद्ध हे सगळ्या धर्माचे जे लोक आहेत हे खरं म्हणजे एकाच आईचे लेकर आहेत. भारत मातेची ही लेकर आहेत. त्याच्यामध्ये भेद असत नाही. विज्ञानाने हे सिद्ध केलेलं आहे. त्याच्याबद्दल जास्त मी सांगू इच्छित नाही, पण त्याचं स्वरूप मांडण्याचा हा विनम्र प्रयत्न आहे. आणि हे कुठल्या तरी अदृश्य अशी शक्ती जशी असावी त्याच्या माध्यमातून हे घडत राहिलं. आणि मला असं वाटतं की जे स्वप्न पाहिलं विवेकानंदाने की या 21व्या शतकामध्ये जर आपली भारत माता हा भारत देश जो मानवतेचा आणि सहनशीलतेचा सहिष्णुतेचा एक मूर्तिमंत प्रतीक आहे, हा भारत देश जगाला सुखाचा, समाधानाचा, शांतीचा मार्ग दाखवेल, हे जे स्वप्न आहे ते साकार होण्यासाठीचा एक विनम्र प्रयत्न आहे. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर, पंडित वसंत गाडगीळ आदी मान्यवर उपस्थित होते. प्रतिनिधी अभिजित सत्यगिरी, दिनभर न्यूज, पुणे. मुंबई उच्च न्यायालयाने DJ वाजवण्यावर बंदी कायम ठेवल्याच्या निर्णयावर पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी नाराजी व्यक्त करत गणपती विसर्जनात सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय. या मंडळांनी गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन न करण्याचा इशारा सरकारला दिलाय. मुंबई उच्च न्यायालयाने DJ डॉल्बी यावर बंदी घातल्याने आज पुण्यातील गणेश मंडळे आणि DJ मालकांची बैठक झाली आहे. या बैठकीत गणपती विसर्जित न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शनिवारी झालेल्या बैठकीला पुण्यातील जवळपास 80 गणेश मंडळे सहभागी झाले होते. त्याचबरोबर काही पक्षी पदाधिकारी देखील उपस्थित होते. जो निर्णय आलेला आहे स्पीकरवर बंदी, याला संपूर्ण जबाबदार हे सरकार आहे. कारण का सरकारने जे ऍफिडेविट तिथं जमा केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आणि गणेश मंडळांच्या विरोधात आहे. म्हणून कोर्टाला, उच्च न्यायालयाला जाणीवपूर्वक असा निर्णय द्यावा लागला. आता निर्णय दिल्यानंतर आम्ही कोर्टाचा आदर करतो, पण आमच्या दमदार सरकारला, आमच्या दमदार मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, तुम्ही या प्रकरणामध्ये जिथे 9000 लोकांचं नगरसेवक पद रद्द झाल्यानंतर कॅबिनेटचा अधिकार वापरला त्याच पद्धतीने 1,00,000 गणेश भक्तांसाठी आपला अधिकार वापरावा आणि आपण आम्हाला मिरवणुकीला परमिशन देण्यात यावी ही आमची मुख्यमंत्री साहेबांना पहिली विनंती आहे. कारण का लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टामध्ये जायला आम्हाला आत्ता तेवढा पुरेसा वेळ नाही आहे. पोलीस आमच्यावर दबावशाही करतायत, स्पीकर लावून देणार नाही आहेत.
जर मिरवणुकीमध्ये स्पीकर आणि हिंदू गणेश उत्सव साजरा होऊन देणार नसतील तर पुण्यातले जवळजवळ 100 ते 125 मंडळं गणपती मिरवणुकीमध्ये सहभागी होणार नाहीत. ते जागेवरच गणपती बसवणार आहेत, जागेवरच आमचा मांडव राहणार आहे आणि ह्याला सर्वस्व जबाबदार म्हणलात तर हे सरकार राहणार आहे. सरकारने न्यायालयामध्ये डीजेविषयी भूमिका योग्य प्रकारे मांडली नाही, त्यात सरकार कमी पडलंय. त्यामुळे न्यायालयाने या विसर्जन मिरवणुकी देखील डीजेवर बंदी कायम ठेवली आहे. न्यायालयाच्या निर्णयाने आम्ही नाराज असून त्यामुळे आम्ही गणपती विसर्जन न करण्याचं ठरवलंय असं मत विशाल धनवडे यांनी व्यक्त केलंय. आज सरकारने चुकीच्या पद्धतीने ऍफिडेव्हिट दाखल केल्यामुळं न्यायालयाला हा निर्णय घ्यावा लागला की सरसकट स्पीकर बंदी, डीजे बंदी. तर आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की सरकारने त्यांची चुकीची बाजू या ठिकाणी मांडल्यामुळं आम्हाला आज गणेश उत्सव जो आला आहे 2 दिवस अगोदर हायकोर्ट निर्णय देत आहे आणि आम्हाला सुप्रीम कोर्टात जाण्याची परवानगी वेळही तेवढा मिळाला नाही. जर आम्हाला वेळ मिळाला असता आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो असतो. लाखो भाविक या शहरामध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे मिरवणुकीमध्ये नाचत असतात, स्पीकरवरती नाचत असतात, प्रत्येकाला आनंद असतो, वर्षातून 1 दिवस आज साजरा करत असतात. इतर वेळेस सनबन सारखे कार्यक्रम या शहरामध्ये होत असतात, नाईट पार्टीज वेनसडे सॅटर्डेला बुधवारी शनिवारी या ठिकाणी होत असतात, त्याला कुठल्या प्रकारची बंदी येत नाही. पण गणेश उत्सव ज्यावेळेस लाखो भाविक रस्त्यावरती उतरतात त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारची बंदी आणतात. त्यामुळे मी या हिंदुत्वविरोधी सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि आम्ही सर्व गणेश उत्सव मंडळाने असा निर्णय घेतलाय की आम्ही विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होणार नाही. पोलीस आणि आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद होऊ नये म्हणून आम्ही आमचे गणपती आमच्याच मांडवात ठेवून त्याच ठिकाणी ठेवणार आहोत आणि जोपर्यंत सरकार आम्हाला कोणता न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही गणपती मूर्ती विसर्जन करणार नाही असा निर्णय या ठिकाणी आम्ही घेत आहोत. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत गणपतीची मूर्ती मंडपातच ठेवणार असा इशारा यावेळी मंडळाने दिलाय. उच्च न्यायालयाने डीजेवर बंदी घातल्याने यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत ढोलताशांचा गजर वाढणार आहे. दरवर्षी डीजेला पसंती देणारी मंडळे यंदा ढोलताशांकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा पथकांचा भाव वाढणार आहे. प्रामुख्याने लक्ष्मी रस्त्यावर वाजणारे ढोल ताशा आता अन्य भागातही दिवस रात्र गजर करतील. शहराच्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीमध्ये दरवर्षी ढोल ताशांबरोबरच डीजेचा आवाजही मोठा असतो. लक्ष्मी रस्त्यासह टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्त्यावर ध्वनिक्षेपाच्या भिंती पाहायला मिळत आहेत. त्यांचा कर्णकर्कश आवाज रात्री 12 ते सकाळी 6 या वेळेत बंद असतो. यंदा उच्च न्यायालयाने डीजेला संपूर्ण मिरवणुकीतच बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे यंदाच्या मिरवणुकीमध्ये ध्वनिक्षेपकांच्या भिंती दिसणार नाहीत. पण या निर्णयामुळे ढोल ताशा पथकांची मागणी वाढली आहे. यावर्षी शहर आणि परिसरामध्ये सुमारे 250 पथके सक्रिय आहेत. दरवर्षी लक्ष्मी रस्त्यावर सुमारे 25 पथके मिरवणुकीत सहभागी होतात. तर अन्यच प्रमुख मार्गासह उपनगरांमध्ये या मंडळांना मागणी असते. यावर्षी डीजेला बंदी घातल्याने आता शहरातील मुख्य मिरवणूक मार्गावर ढोल ताशा पथके वाढण्याची शक्यता आहे. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931031434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण ईश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटॉलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. इंडिया से आए भरे भरे दाने वाले सोने जैसे गेहूं से बना पिकॉक आटा. ये 100% होल व्हीट से बना चक्की का ताजा आटा है, जिसमें मैदे की कोई मिलावट नहीं है, इसीलिए आपको मिलता है गेहूं की रोटी का असली स्वाद और मजा. निर्माता अल आदिल ट्रेडिंग कंपनी और फ्लोर मिल्स, बार दुबई, अबू धाबी और शारजा.
स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पुणे शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे. गणरायाच्या विसर्जनाची पूर्वतयारी झाली आहे. तसेच हौदामध्ये मूर्ती विसर्जन आणि मूर्तीदान संकल्पनेला प्रतिसाद मिळत असल्याचं महापौर मुक्ता टिळक यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलंय. पुणे शहरामध्ये गणेशोत्सवाची सांगता नेहमीच धुमधडाक्याने आणि उत्साहाने होत असते. यावर्षी देखील आम्ही सर्व प्रकारची जी काही तयारी आहे ही पूर्ण केलेली आहे. मानाच्या गणपतींच्यासाठी खास जी विसर्जनाची व्यवस्था असते ती पूर्ण झालेली आहे पांचाळेश्वर घाटावरती. त्याचप्रमाणे शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी इतर घाट आणि हौद आहेत ते सर्व आपण स्वच्छ करून ठेवलेले आहेत. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जीवसंरक्षक व्यक्तींची देखील नेमणूक केलेली आहे. लाईटची व्यवस्था पूर्ण केलेली आहे. ज्या ठिकाणून मुख्य मिरवणूक जाणार आहे त्या संपूर्ण रस्त्यावरती बॅरिकेडिंग केलेलं आहे. यंदा स्वागत कक्ष हा महानगरपालिकेला घालता येणार नाही, परंतु सुहाना कंपनीने आम्हाला मदत करून तो स्वागत कक्ष घालून दिलेला आहे. त्या ठिकाणी देखील आपत्कालीन कक्ष, प्रथमोपचार पेटी या सर्वांची व्यवस्था तिथे केली. पुण्यातील विसर्जन मिरवणुकीनिमित्त रविवारी शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, शिवाजी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता या प्रमुख विसर्जन मार्गासह शहरातील 17 प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. विसर्जनासाठी बंद राहणारे प्रमुख रस्ते कोणते आहेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. शिवाजी रस्ता काकासाहेब गाडगीळ पुतळा चौक ते जेधे चौक, लक्ष्मी रस्ता संत कबीर चौक ते टिळक चौक, बगाडे रोड सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक, बाजीराव रस्ता बजाज पुतळा ते फुटका बुरुज चौक, कुमठेकर रस्ता टिळक चौक ते चितळी मिठाईवाले, गणेश रस्ता दारूवाला पूल ते जिजामाता चौक, केळकर रस्ता बुधवार चौक ते टिळक चौक, गुरु नानक रस्ता देवजी बाबा चौक ते हमजे खान चौक, टिळक रस्ता जेधे चौक ते टिळक चौक, शास्त्री रस्ता सेनादत्त पोलीस चौकी ते टिळक चौक, जंगली महाराज रस्ता झाशीची राणी चौक ते खंडोजी बाबा चौक, कर्वे रस्ता नळ स्टॉप चौक ते खंडोजी बाबा चौक, भांडारकर रस्ता पीवायसी जिमखाना ते गोखले स्मारक चौक, फर्ग्युसन रस्ता खंडोजी बाबा चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय मुख्य प्रवेशद्वार, पुणे सातारा रस्ता होलगा चौक ते जेधे चौक या सर्व ठिकाणी विसर्जनासाठी हे रस्ते बंद राहणार आहेत. संतांच्या पावनभूमीमध्ये हत्या आणि चोरीचं प्रमाण वाढतच चाललंय. आळंदी परिसरात सावत्र भावाचे बायकोबरोबर असलेल्या विवाहबाह्य संबंधांवरनं आणि किरकोळ कारणावरनं सावत्र भावाने आपल्या साथीदारासह लहान भावाचे अपहरण करून डोक्यात दगड घालून हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी मयताच्या पत्नीने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीला अटक करून त्याच्या अन्य दोन साथीदारांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आणि मयत हे दोघे सावत्र भाऊ आहेत. त्यापैकी खून झालेल्या इसमाचे आरोपीच्या बायकोबरोबर विवाहबाह्य संबंध होते. या संबंधाची माहिती आरोपीला मिळाली. तसेच ठाकरवस्ती येथील शेतातील सामायिक बोरच्या पाण्यावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. यामुळे चिडलेल्या आरोपीने बुधवारी रात्री आपल्या दोन साथीदारांसह मयताचं अपहरण केलं. त्याला चिंबडी येथील जंगलात नेऊन दारू पाजली आणि आरोपींनी मारहाण करत डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. उसका जो सौतेला भाई जो है उसका नाम है पांडा थोरवे. उसकी औरत के साथ इसके अनैतिक संबंध थे. इस कारण की वजह से उसने गुस्सा आके लेके चाकट रोड पे लाके उधर शराब पी पिला के उसके सर पे पत्थर मार के खून किया है. गणेशोत्सव पुणेकरांसाठी एक उत्साहाचं वातावरण असणारा उत्सव आहे. यंदाच्या वर्षी देखील मंडळाकडनं विविध विषयांवरील ऐतिहासिक असतील, पौराणिक असतील असे अनेक देखावे सादर करण्यात आले आहेत. पुण्यातील अप्पा बळवंत चौकातील नातूवाडा मित्र मंडळाकडनं यंदा पुणे मेट्रो हा आगामी काळात पुणेकरांना कशा पद्धतीने जलदगती सेवा देईल याचा देखावा सादर करण्यात आलाय. गेल्या काही वर्षांपासून नातूवाडा मित्र मंडळाकडून वैज्ञानिक देखावे सादर करण्यात येतात. यंदाच्या वर्षी पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचा देखावा सादर करण्यात आलाय.
आगामी काळात पुणे मेट्रो ही नागरिकांना कशा पद्धतीने सुविधा पुरवेल किंवा कशा पद्धतीने अनुभव देईल या मंडळाला भेट दिल्यानंतर नक्कीच तुम्हाला कळेल. पुणे शहरातलं वैज्ञानिक देखावे करण्यात आमचं मंडळ आजपर्यंत गेली अनेक वर्ष वैज्ञानिक मंडळ म्हणून प्रसिद्ध आहे. वेगवेगळे विविध शासनाचे प्रोजेक्ट आम्ही इथं चलत प्रतिकृतीद्वारे दाखवत असतो. तसंच पुणे शहरात यावर्षी मेट्रोचा प्रकल्प आम्ही मंडळाने सादर केलेला आहे. त्याच्यामध्ये अंडरग्राऊंड रेंजील ते स्वारगेटपर्यंत 5 किलोमीटरचा अंडरग्राऊंड चलत प्रतिकृती आम्ही दाखवत आहोत. त्याच्यानंतर दुसरी आहे वनाज, दुसरा मार्ग वनाज ते सिव्हिल कोर्ट असा एलिव्हेटेड मार्ग असणार आहे. आणि PCMC स्वारगेट असा एक 11.5 किलोमीटरचा एलिव्हेटेड मार्ग असणार आहे. याची संपूर्ण चलत प्रतिकृती आम्ही इथं लोकांना दाखवत असून याची रनिंग कॉमेंट्री पण आम्ही लाईव्ह कॉमेंट्री पण देत आहोत. एकूणच काय तर आगामी काळात मेट्रो ही कशाप्रकारे जलदगतीने पुणेकरांना सेवा देईल हे या ठिकाणी मांडण्यात येत आहे. आणि मेट्रो सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडी देखील वाहतुकीची वाहतूक कोंडीपासून पुणेकरांची सुटका देखील होईल असं देखील सांगण्यात येत आहे. कॅमेरामन रोहित वनकटेसह अभिजित सत्यगिरी, दिनमान न्यूज, पुणे. व्हॉट्सअप फेसबुकला सध्या तरुणांनी अगदी डोक्यावर उचलून घेतलं आहे. याच्या माध्यमातून अनेक नवनवीन गोष्टी वाचायला पाहायला मिळतात. आता तर नव्याने येणारी पुस्तकेही ऑनलाईन वाचायला मिळतात. पण या तंत्रज्ञानाच्या युगात मात्र ग्रंथालयातही तरुण वर्ग तितकाच पाहायला मिळतो का? याचं उत्तर नक्कीच हो असं असेल. कारण अशाच आगळ्या वेगळ्या FC रोडवरील वर्ल्ड पीस बुक कॅफेची सध्या तरुणांमध्ये चर्चा होते. नेमके हे बुक कॅफे आहे तरी काय, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. पुण्यातील FC रोड म्हटलं की शहरातील हायफाय एरिया अशी या परिसराची ओळख आहे. वैशाली, रुपाली, वाडेश्वर अशा हॉटेल्सची इथं चलती आहे. अशा या हायफाय परिसरात वर्ल्ड सी बुक हॉटेल वैशालीच्या शेजारील गल्लीत मराठवाड्यातून आलेल्या एजाज शेख, प्रदीप तामके, देवीदास गव्हाणे यांनी सुरू केलं आहे. बहुधा कॅफे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर कॅफेतील पाश्चिमात्य संगीत, तिथली संस्कृती, फर्निचर अशा अनेक गोष्टी समोर येतात. इथं मात्र आपण पुस्तकांच्या दुनियेत जातो. इथे युगंधर, ययाती, बटाट्याची चाळ, इंग्रजीतील उत्तमोत्तम साहित्य पाहायला मिळतं. इथे येणाऱ्या प्रत्येकाकडनं 3 तासाला फक्त 50 रुपये आकारले जातात. त्यामध्ये सोबत वाफाळलेला चहा आणि एक्सप्रेस कॉफीचा आस्वादही 50 रुपयात घेता येतो. ही सर्व कसरत करण्यामागचं इतकंच ते म्हणजे वाचन संस्कृती टिकवणं. याबद्दल एजाज शेख काय म्हणतात ते पाहूया. वाचकांसाठी एक छोटासा आपणही असं काही प्रयत्न करावं बुक कॅफेचा. आणि त्या हिशोबाने आम्ही एक मागोवा घेतला की पुण्यामध्ये किती बुक कॅफे आहेत आणि त्यांच्यापेक्षा वेगळं किंवा मग आपण आपलं एक वेगळं काय देता येईल, मराठी पुस्तकं जास्तीत जास्त कशी वाचकांपर्यंत पोहोचवता येईल असा एक छोटासा प्रयत्न आम्ही वाचन संस्कृती टिकवण्यासाठी करत आहोत. आमच्या परीने दर जर आपल्याला याचे पाहिलेत तर खूप नॉमिनल दर आहेत. 50 रुपयेमध्ये आपण वाचकांना चहा आणि कॉफी कॉम्प्लिमेंटरी म्हणून आपल्याकडून सर्व करत आहोत. या कॅफेमध्ये सध्या 3,500 विविध भाषेतील पुस्तके आहेत. एकाच वेळेस 60 विद्यार्थी ही पुस्तके वाचू शकतील इतकी जागा इथे उपलब्ध आहे. या आगळ्या वेगळ्या स्वस्त कॅफेबद्दल विद्यार्थी सुद्धा खुश झालेत. आज के जनरेशन में हम देखते हैं कि जो आज की जनरेशन है वो बहुत ही ज़्यादा डिजिटल डिजिटल वर्ल्ड में बहुत इन्वॉल्व हो गई है. व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम. सो ये जो कैफ़े है वो बहुत न्यू कंसेप्ट है. हम दूसरे कोई भी देखे जैसे कि बहुत सारे कैफ़ेज़ खुले हैं लेकिन ये जो कंसेप्ट है ये बहुत ही ज़्यादा डिफरेंट है. इधर आपको हर टाइप की बुक्स मिलेगी, इंग्लिश, हिंदी, मराठी, कोई लैंग्वेज बैरियर नहीं है. हर तरह की लैंग्वेज की बुक्स हमें इधर मिलेगी. हर ऑथर की बुक्स यहाँ पे हमने कोशिश की है लाने के लिए. और यहाँ पे जो भी रेट्स है रीज़नेबल है सारे कॉफ़ी के वगैरह. कोई भी पीपल यहाँ के अफोर्ड कर सकते हैं. त्यांना एक चांगला बेनिफिट व्हावा, एक जागा चांगली मिळावी ह्याच्यासाठी अगदी 50 रुपयात 3 तास म्हणजे एकदमच चांगली प्लेस आहे. आणि इथं खूप प्रकारची पुस्तकं आहेत ज्याच्यामुळे लोकांना बेनिफिट होऊ शकतो. तसं ही साईडला कॅफे आहे. हल्ली 100-1000 रुपये तर हे प्रत्येकाच्या खिशात खुळखुळत असतात. साधा वैशालीचा डोसा खायचं म्हटलं तर 100 रुपये मोजावे लागतात. पण आपली मराठी संस्कृती टिकवण्यासाठी फक्त 50 रुपयात कॅफेच्या माध्यमातून हल्लीच्या व्हॉट्सअपच्या जगतात हरवलेल्या तरुणांना ही सुविधा देणं फार कमी लोकांना जमतं. यासाठी अशा उपक्रमाला तरुणांनी प्रतिसाद देऊन मराठी साहित्य वाढवण्यासाठी पुढं आलं पाहिजे. पुण्यातील गणेशोत्सवात आकर्षक असणारे देखावे हे नेहमीच कुतूहलाचा विषय ठरत असतात. यावर्षी मंडळाने मंदिरे, गड याची प्रतिकृती साकारलेलीच आहे. फर्ग्युसन रस्त्यावरील उदय तरुण मित्र मंडळाने जेजुरी गडाची अप्रतिम कलाकृती साकारली आहे.
पौराणिक ऐतिहासिक काल्पनिक जिवंत प्रतिकृती असे देखावे पुण्यात यावर्षी पाहायला मिळालेत. त्यातील प्रतिकृतीपर साकारलेले देखावे यावर्षी विशेष आकर्षक आहेत. यामध्ये उदय तरुण मंडळाने साकारलेला जेजुरीगड हा देखील तितकाच आकर्षक आहे. येळकोट येळकोट जय मल्हारच्या निनादात आणि भंडाराच्या उधळणीने फर्ग्युसन रोड परिसर उजळून निघालाय. मंडळामध्ये प्रवेश करतानाच रस्त्यावर करण्यात आलेली आकर्षक रंगीत रोषणाई सर्वांचं लक्ष वेधून घेतेय. मुंबई बेंगलोर महामार्गावर पुलावरून कंटेनर खाली पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्याने कंटेनर पुलावरून खाली कोसळला असून चालक गंभीर जखमी झालाय. कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटल्याने कंटेनर पुलावरील कठड्याला धडकलाय. कंटेनरचा वेग आणि वजन जास्त असल्याने कठडा तोडून कंटेनर पुलावरून खाली पडलाय. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. देहू रोड पोलीस आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर कंटेनरला बाहेर काढण्यात आलं असून चालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. वाहन चालवण्याचा परवाना नसताना देखील खराडे येथील अपघातातील आरोपी चारचाकी वाहन चालवत असल्याची बाब समोर आली आहे. बेदारकपणे मोटार चालवून आजी आणि नातवाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणात चंदननगर पोलिसांनी त्याला अटक करून तरुणाची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. खराडी अपघातातील चालकाकडे वाहन परवाना नसल्याचं स्पष्ट झालंय. वाहन चालवण्याचा परवाना नसताना देखील खराडी येथील अपघातातील आरोपी चारचाकी वाहन चालवत असल्याची बाब समोर आली आहे. ओळख परेडसाठी पोलीस कोठडी घेण्याचे हक्क अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यासाठी पोलिसांनी आता अर्ज ग्राह्य धरत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांनी हा आदेश दिला आहे. सौरभ शशिकांत जासू वय वर्ष 20 राहणार चंदननगर असं त्याचं नाव आहे. खराडी येथील टस्कन सोसायटी समोर बुधवारी रात्री 8:30 सुमारास ही घटना घडली होती. विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी तसेच शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्त्यासह संपूर्ण शहरात 8,500 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीमध्ये पोलिसांचा कसा बंदोबस्त असणार आहे किंवा किती पोलीस असणार आहे ते पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. शहरात 8,500 पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. विसर्जन मिरवणुकीवर CCTV कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. साध्या वेशातील पोलिसांची सुद्धा गस्त असणार आहे. टिंगल टवाळी तसेच चोऱ्या रोखण्यासाठी खास पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. विसर्जन मार्गावर पोलिसांचे मनोरे असणार आहेत. अशा पद्धतीने विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांची गस्त असणार आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. अभिनेता आदेश बांदेकर आणि पत्नी सुचेता बांदेकर यांनी केली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती. जगातील सर्वात मोठ्या घुमटाचा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते होणार लोकार्पण सोहळा. मुंबई उच्च न्यायालयाने डीजी वाजवणार बंदी कायम ठेवल्याच्या निर्णयावर पुण्यातील गणेशोत्सव मंडळांची नाराजी. आणि उच्च न्यायालयाने डीजेवर बंदी घातल्याने यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशांचा वाढणार गजर. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.